अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारावा, तदनंतर चौकाचे सुशोभीकरण करावे. तानाजी वनमाने. जुना कुपवाड रोडवरील अहिल्यादेवी होळकर चौकात अश्वारूढ पुतळा व चौक सुशोभीकरण करण्यासंदर्भात तारीख 20 ऑगस्ट 2021 रोजी महासभेत मंजुरी देण्यात आली होती. सदर अश्वारूढ पुतळा व सुशोभीकरणासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात 1 कोटींची तरतूद केलेली आहे. पुतळा उभारणीसाठी प्रस्ताव महासभेच्या मंजुरीने शासनाकडे पाठवण्यातही आला होता. प्रभाग 9 व 11 मधील सर्व परिसरातील समाज बांधवांचा प्रथम पुतळा उभा करावा असा आग्रह आहे. असे असताना माने महापौरांनी मात्र चौक सुशोभीकरणाची 53 लाखाची ऑर्डर काढली आहे. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळाचा समावेश नाही. यासाठी प्रथम अहिल्यादेवी होळकर चौकात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारावा, तदनंतर चौकाचे सुशोभीकरण करावे. यासाठी माननीय आयुक्त साहेब व महापौर यांना मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अशी माहिती एसटीएन मराठीचे सांगली शहर प्रतिनिधी अर्जुन हजर यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.